नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत। गोंदिया शहरातून रेल्वे भूमिगत मार्ग निर्माण करण्यात आले। या भूमिगत मार्गालगतच रेल्वेचे छोटे तलाव आहे, मात्र तलावाचे पाणी ओव्हरफ्लो होऊन भूमिगत मार्गावर वर्षभर वाहत राहते। एवढेच नव्हे तर या भूमिगत मार्गावर जीवघेणे खड्डे निर्माण झालेले आहेत। रात्रीच्या वेळेत नेहमी भूमिगत मार्गावर अंधार असतो, त्यामुळे या मार्गाचा उपयोग करणाऱ्या नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो। या विषयाला घेऊन उपोषणकर्त्यांनी 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीचे औचित्य साधून उपोषणाला सुरुवात केली। मागणी करण्यात आली होती की भूमिगत मार्गावरील जीवघेणे खड्ड्यांना बुजविण्यात यावे, सतत वाहणारं घाणयुक्त पाणी बंद करावं, नवीन मार्ग तयार करण्यात यावा, अशा 9 मागण्यांचा समावेश होता। अखेर आंदोलनकर्त्यांनी गोंदिया नगर परिषदेने दखल घेऊन आवश्यक मागण्या तत्काळ सोडविण्यात येईल असं आश्वासन देऊन उपोषणकर्त्यांचे आंदोलन समाप्त केले। आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की येणाऱ्या 20 दिवसांमध्ये आवश्यक मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुन्हा आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल। 60% लोग हमारे पास आए थे और उन्होंने बताया कि ये हम काम 10 दिन के अंदर पूरा करेंगे और लिखित में दिया मुझे उसने कि यहाँ से बंदरगाह से लेकर 5 चौक तक नया रोड का निर्माण कर रहे हैं। 5.5 करोड़ का ये रोड निर्माण कर रहे हैं और साथ में अंडरग्राउंड जितनी सुविधा है, मूलभूत सुविधा है, वो पूरी करेंगे। इसलिए मैं अपने साथियों को पूछकर ये अनशन पीछे लिया और अगर ये काम पूरा नहीं होता है, नगर परिषद इसको कार्य पूरा नहीं करती है आने वाले समय में, तो हम फिर से यही अनशन पे फिर बैठने लग जाएंगे। 10 दिन बाद काम नहीं होगा तो फिर से अनशन पे 10 से 15 20 दिन समय देंगे। 10 दिन उन्होंने बोले, हम 20 दिन का समय देंगे उनको, कोई तकलीफ नहीं है, हम 20 दिन समय देंगे, लेकिन अन्यथा नहीं करेंगे तो फिर हम अपने अनशन की चालू रखेंगे। और मैं आप लोग का, पत्रकारों का भी शुक्रगुजार हूँ कि आपने मुझे यहाँ बैठने के बाद आपने मुझे हाईलाइट किया, इसलिए मैं आप सभी पत्रकार, गोंदिया के जितने भी पत्रकार हैं उन्हें मैं दिल से शुक्रगुजार करता हूँ। धन्यवाद। जय भारत। आंदोलन उपोषणाला लोक, इथले नागरिक बसलेले आहेत, त्यामुळे आम्ही प्रशासनाच्या वतीनं, नगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी उपोषण मंडपाला भेट दिला। त्यावेळी उपोषणकर्त्यांसोबत विस्तृत चर्चा करून घेण्यात आली। त्यांनी 9 प्रकारचे मुद्दे मांडले आहेत, रस्त्याचे डागडुजी करणे, कठडे दुरुस्ती करणे, ड्रेनेज निकासी करणे, लाईट व्यवस्था करणे, सरकारी तलावावरून जे पाणी निघते त्यांचे निकासी बरोबर करणे, ह्या प्रकारच्या मागण्या यांच्या होत्या। आम्ही प्रशासनाच्या वतीनं 3 महिन्या अगोदर पावसाळ्यापूर्वी आम्ही शासनाकडे 5.5 कोटीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे आणि 5.5 कोटीचा प्रस्ताव मंत्रालयातून पारित झाल्यानंतर पुरेपूरपणे नगरपालिका कामे करणार आहे। तूर्तास सध्या स्थितीत ह्या ठिकाणी नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये याकरिता आजपासूनच नगरपालिका प्रशासन कामाला लागेल आणि प्रत्यक्षात प्रत्येक डिपार्टमेंटचे लोक या ठिकाणी आपापल्या पद्धतीनं कामे करतील आणि त्यांना असं आम्ही आश्वासन दिलं की आजपासूनच तुम्ही दिलेल्या निवेदनावर नगरपालिका गांभीर्याने विचार करून उर्वरित कामे आम्ही लवकरच सुरू करणार आहोत आणि त्यामुळे या ठिकाणी जे समितीचे लोक बसले होते त्यांनी आमचे निवेदन स्वीकार केले, मानले आणि त्यानंतर त्यांनी आज जे उपोषण संपविले। प्रतिनिधी भरत गासले, डीएनए मराठी, गोंदिया।